Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, internal audit. So, what is mean by internal audit? So, internal audit कशासाठी conduct केले जाते? जसे की आपण नेहमीच म्हणतो for smoothly conducting of final audit, right? So, internal audit असेल किंवा sampling असेल, test checking असेल, internal control system असेल, ह्या सगळ्या गोष्टी final audit smoothly conduct होण्यासाठी run केल्या जातात. So the normal concept about audit is the checking the books of account by an outside expert to detect and prevent error and fraud. So जो third person येतो म्हणजे external auditor येतो तो काय करतो तर company मध्ये किती fraud आहेत किती errors आहेत हे find out करतो, right? So ह्या intention ने external audit हे conduct केले जाते. In other word, the auditor is an outside and independent expert. So auditor ही कशा आहे तर independent process आहे. जो third person आहे हा कोणावरती dependent आहे का? नाहीये. तर तो काय करतो? येतो, त्याचं काम करेल, error आणि fraud हे find out करेल आणि मग त्या तुमच्या कंपनीला तो remark हे देईल, right? So in other word, the auditor is an outsider and independent expert. So outsider आहे तो आणि independent expert आहे. However, some concerns get their account audited by its own staff and then present the same to the outside expert. हे लक्षात ठेवा, हा जो पॅरा आहे ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इंटरनल ऑडिट काय आहे, सेम तुम्ही जसं एक्सटर्नल ऑडिटर त्याचं काम करेल तीच सिस्टीम तुम्ही विद इन द ऑर्गनायझेशन तुम्ही तुमच्या स्टाफ कडून बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करून घेताय. सो सम कन्सर्न गेट देअर अकाउंट ऑडिटेड बाय इट्स ओन स्टाफ, त्यांच्या स्टाफ कडून ते काय करतायत तर ऑडिट करून घेत आहेत. सो दिस इज द इंटरनल ऑडिट आणि यालाच काय म्हटलेलं आहे तर इंटरनल ऑडिट असं म्हटलेलं आहे. ओके, दॅट मीन्स ही कंपनी चेक बुक्स ऑफ अकाउंट बाय इट्स ओन स्टाफ फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग अ फायनल ऑडिट. सो दिस इज कॉल्ड द इंटरनल ऑडिट. सो इंटरनल ऑडिट इज द रिव्ह्यू ऑफ इट्स रेकॉर्ड बाय इट्स स्पेशली अपॉइंटेड स्टाफ. आणि तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये काय करताय, त्या पर्सनला ऍज अ इंटरनल ऑडिटर म्हणून अपॉइंट करताय आणि त्या ऑडिटर कडून तुम्ही तुमचे बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करून घेताय. ओके, इज इट क्लियर इंट्रोडक्टरी पार्ट? यस यस मॅम. Okay. Then definition, internal audit as internal audit consists of continuous critical review of financial and operating statement. म्हणजे इथे आपण काय करतो, जे काही ऑडिटिंग आहे इंटरनल ऑडिट हे तुम्ही स्पेसिफिक टाइम मध्ये कंडक्ट करता का? नाही. तर इथे हियर ऑडिटर कंटिन्युअसली चेकिंग बुक्स ऑफ अकाउंट and its critical review or critical evaluation to find out the error and fraud of the organization. Okay, so ya books madhe kai fraud zalele ahet ka, kai errors ahet ka, kya intention ne tumhi auditing he karat asta by a staff audited function as a full time salaried employees. Mhanje apan tyala kay karto hai तर इंटरनल ऑडिटर तुम्ही अपॉइंट केलेला आहे तो फुल टाइम ऑडिटर आहे तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला सॅलरी सुद्धा पे करताय. इंटरनल ऑडिटर कमेंट ऑन द इफेक्टिवनेस ऑफ द इंटरनल चेक सिस्टम अँड सजेस्ट इम्प्रूव्हमेंट इन द सेम इफ नेसेसरी. आणि जर काही त्याला वाटलं की अरे ह्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये काही इरर दिसत आहेत, काही इरर झालेले आहेत, तर तो काय करेल, सेम टाइमला तिथेच इम्प्रूव्हमेंट सांगेल कन्सर्न स्टाफला. So asset of the firm should be properly accounted and for and adequately safeguarded. आणि तुम्ही तुमच्या असेटचं प्रॉपर इव्हॅल्युएशन केलेलं आहे का, प्रॉपर अकाउंटिंग मेंटेन केलेलं आहे का, तुमचे जे असेट आहेत हे सेफगार्डेड आहेत का, वॉट एव्हर, ह्या सगळ्या गोष्टी इंटरनल ऑडिटर काय करत असतो तर चेक करत असतो.
then acquisition and disposal of asset should be done only with the permission of the proper authority. It's very important thing. म्हणजे एखादा असेट सपोज जर तो खाय झालेला आहे थोडासा डॅमेज झालेला आहे असं आपण म्हणू. फॉर एक्झाम्पल एखादी प्लांट आहे तर ती प्लांट सेल करायची आहे तर कोणता एम्प्लॉईज तो परस्पर नाही सेल करू शकत. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव अ कन्सर्न ऑथराइज्ड पर्सन परमिशन अँड देन सेल सच अ टाइप्स ऑफ असेट. सो अशा ज्या काही सिस्टीम आहेत त्या तुम्ही प्रॉपरली रेकॉर्ड केलेल्या आहेत का, प्रॉपर ऑथोरायझेशन आहे का, परमिशन आहे का, हे सुद्धा हा ऑडिटर काय करेल तर चेक करेल. सो दिस इज कॉल्ड द इंटरनल ऑडिट. सो हियर ऑडिटर फॉलो स्पेसिफिक प्रिन्सिपल फॉर कंडक्टिंग अ इंटरनल ऑडिट. मग प्रिन्सिपल म्हणजे आपण काय म्हणतो, इट्स लाईक अ रूल, इट्स लाईक अ रेग्युलेशन. प्रिन्सिपल हे काय आहे, फंडामेंटल ट्रूथ आहे ज्या गोष्टी तुम्ही ऑडिटिंग करताना फॉलो कराव्या लागतात. सो कोणते प्रिन्सिपल आहेत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ इस्टॅब्लिशिंग इंटरनल ऑडिट, म्हणजे ऑडिटिंग इस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही हे प्रिन्सिपल फॉलो करणं महत्वाचं आहे. इंडिपेंडन्स, जसं की आपण म्हणतो ऑडिटर हा कसा आहे, ऑडिटर इज अ इंडिपेंडंट पर्सन. सो इंटरनल ऑडिटर सुद्धा तो इंडिपेंडंट असणं महत्वाचं आहे. द इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट शुड हॅव अन इंडिपेंडंट स्टेटस इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे असं आता तुम्हाला कसं माहिती आहे की कॉलेजमध्ये कसे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, तसं ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. मग ते परचेस असेल, सेल्स असेल, फायनान्स असेल, टॅक्स असेल, प्रोडक्शन असेल. ओके, सो ऑडिटर्स डिपार्टमेंट सुद्धा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इंडिपेंडंट असावं, सेपरेट असावं. दॅट मीन्स अ इंडिपेंडंट स्टेटस इन द ऑर्गनायझेशन. It may be required to report directly to the board of director. म्हणजे त्यांना कोणत्याही डिपार्टमेंट वरती डिपेंडेबल राहू नये त्यांनी, आणि जो काही रिपोर्ट आहे तो त्यांनी डायरेक्टली बोर्ड ऑफ डायरेक्टर कडे सबमिट करणं महत्वाचं आहे. दॅट इज वाय हियर वी फर्स्ट प्रिन्सिपल फॉलो इंडिपेंडन्सी ऑर इंडिपेंडंट स्टेटस. देन Objective. The objective of the internal audit function should be made a very clear and unambiguous. Okay. The objective should be properly communicated to the internal audit. Is not review as a over the should check. बाय अदर डिपार्टमेंट. म्हणजे जसं की आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलेलं आहे, इट इज द इंडिपेंडंट प्रोसेस ऑर इंडिपेंडंट स्टेटस इन द ऑर्गनायझेशन. सो जे काही ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह आहे हे क्लिअर असणं महत्वाचं आहे, शुड बी क्लिअर. ओके, देन क्लॅरिटी इन स्कोप. जो काही इंटरनल ऑडिटचा स्कोप आहे हा क्लिअर असला पाहिजे. त्याने कोणत्या गोष्टी चेक करायला हव्या, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, व्हॉट एव्हर. The scope of internal audit department must be specified in a comprehensive manner. So, the department must at all time have authority to investigate every phase of the organizational activity from the financial angle under any circumstances. सो जो काही स्कोप आहे हा तुमचा क्लिअर असला पाहिजे. तुम्हाला जर फिनान्शियल स्टेटमेंट चेक करायचा आहे तर तुम्ही तो प्रत्येक अँगलने चेक करणं महत्वाचं आहे. ओके, सो हे सुद्धा प्रिन्सिपल खूप महत्वाचं आहे आणि हे इंटरनल ऑडिटरला फॉलो करावं लागतं. इज इट क्लिअर पॉइंट नंबर फर्स्ट टू थ्री? येस मॅम. Yes, ma'am. Okay. So, next is definition of
duties. डेफिनेशन ऑफ ड्यूटीज म्हणजे ऑडिटरने कोणता टास्क कंप्लीट करायचा आहे या गोष्टी क्लिअर असाव्या. द इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट्स ड्यूटी इज टू रिव्ह्यू ऑपरेशन एज पार्ट ऑफ द इंटरनल कंट्रोल सिस्टम, राईट. सो इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट ऑफ ड्यूटीज इज द रिव्ह्यू ऑपरेशन एज अ पार्ट ऑफ द इंटरनल कंट्रोल सिस्टम. जसं की आपण म्हणतो ह्या दोन्हीचा पर्पज शेवटी एकच आहे, जो की फायनली जे ऑडिट होणार आहे हे स्मूथली कंडक्ट झालं पाहिजे. It should not be involved in the performance of executive action. So, कुठेही एक्झिक्युटिव्ह ऍक्शन आहेत ह्या तुमच्या ह्या ड्युटीज मध्ये इन्क्लूड असता कामा नये. सो इट शुड नॉट बी इन्वॉल्व इन परफॉर्मन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह ड्युटीज. तुम्ही फक्त इथे काय करू शकता तर सजेशन देऊ शकता, ज्या काही एरर आहेत फ्रॉड आहेत हे आयडेंटिफाय करण्याचं काम ह्या ऑडिटरचं असेल. Next, internal audit department. The size and qualification of staff of the internal audit department should be equal with the size of the business. So, he equal asna mahatvacha ahe, okay? The size and qualification of staff of the internal audit department should be equal with the size of the business. The cost of internal audit department should not be exceed the benefit expected to the derived from it. म्हणजे असं नको की त्या ऑडिटरच्या त्या ऑडिटरसाठी देणारी सॅलरी ही खूप आहे आणि त्याच्यामधून मिळणारे आउटपुट हे कमी आहेत. नेहमी आउटपुट हे जास्त असावे आणि इनपुट हे कमी असावेत. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. सो आउटपुट एक्सपेक्टेड कसे असणार आहेत तर हाय असणार आहे. इज इट क्लिअर? इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट. येस मॅम. येस मॅम. देन रिपोर्टिंग. The program of the internal audit should be time-bound. So time-bound म्हणजे काय? तर तुम्ही external audit होण्याच्या आधी सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. That means the auditor should be time-bounded. There should be provision for periodic reporting on the various operational and other aspects. सो तुम्ही पिरियॉडिकली काय करा, प्रत्येकाचा रिव्ह्यू घ्या किंवा प्रत्येकाचे जे काही रिपोर्ट आहेत हे बोर्ड ऑफ डायरेक्टरना सबमिट करा. दॅट मीन्स द टाइम बॉन्डेड ऍक्टिव्हिटी. ओके, देन नेक्स्ट इज फॉलो अप अँड रिव्ह्यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ इंटरनल ऑडिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर तुम्ही फॉलो अप घेतला पाहिजे आणि रिव्ह्यू महत्वाचा आहे. तुम्ही काय केलेलं आहे त्या प्रत्येकाचा रिव्ह्यू असला पाहिजे तुमच्याकडे. So there should be sufficient scope for the follow-up action on the various points arise in the internal audit report. So the top management should take active part in the ensuring compliance with the action point rise in the report. So tumhi jar ata suppose fraud kiwa ekada error tumhi find out kelela ahe tar tyavarti follow up gya. तो तुम्ही इझिली कन्वे करणं महत्वाचं आहे टॉप लेवल मॅनेजरला. ओके, सो टॉप लेवल मॅनेजमेंट शुड टेक अ ऍक्शन पार्ट. सो ऍक्शन कोण घेणार आहे? टॉप लेवल मॅनेजमेंटच घेईल. सपोज हा इंटरनल ऑडिट जो आहे किंवा हे इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट आहे, त्यांनी वर्षाच्या शेवटी जर सांगितलं की ओके फर्स्ट मंथ मध्ये आम्हाला एक एरर मिळाला होता किंवा एखादा फ्रॉड आहे असं लक्षात आलं होतं आणि सो इयर एंडिंगला जर हे सांगितलं तर त्यावरती ऍक्शन घेऊ शकतील का ते इमिजिएटली? नाही. सो रेक्टिफिकेशन जर करायचं असेल सो इथे तुम्ही काय करा, ऍट द सेम टाइमलाच तुम्ही तो फॉलो अप घेणं रिव्ह्यू घेणं हे महत्वाचं आहे फॉर द पर्पज ऑफ इफेक्टिव्ह ऑडिटिंग. अदरवाईज मध्ये इफिशियन्सी तुम्हाला इथे कमी बघायला मिळेल. लास्ट पॉइंट, रिलेशनशिप विथ द स्टॅच्युटरी ऑडिटर. स्टॅच्युटरी ऑडिटर कोण आहे? जो कंपल्सरी जो थर्ड पर्सन आहे एक्सटर्नल आहे तो स्टॅच्युटरी ऑडिटर. The scope of the internal audit report should be made available to the auditors, statutory auditors, who can deal with the same in the manner as he deem fit. So, तुमचं statutory auditor सोबत एक good relationship build up होणं महत्वाचं आहे. So, the copy of the internal audit report
should be made available to the statutory auditor. मग statutory auditor च्या लक्षात आलं की already जर internal auditor इतकं छान काम केलेलं आहे that time external auditor or statutory auditor will prefer sampling method or test checking, right? म्हणून इथे सांगायचं आहे स्पेशली की जो तुम्ही इंटरनल ऑडिटरचा रिपोर्ट आहे याची एक कॉपी तुम्ही त्या स्टॅट्युटर ऑडिटर कडे देणं महत्वाचं आहे. सो हू कॅन डील विथ द सेम इन द मॅनर ॲज ही डीम्ड फिट. आणि त्याला वाटलं की ओके हे फिट आहे सगळं म्हणजे काय आहे ओके आहे त्यांच्यावर, तर तो काय करेल तर टेस्ट चेकिंगला इम्पॉर्टन्स देईल आणि थोडेसे बुक्स चेक करेल आणि मग त्याचे जर रिझल्ट प्रॉपर असतील ते घेऊ इझिली रिमार्क टू द ऑर्गनायझेशन. Is it clear question? Yes, ma'am. So, objective or usefulness of the internal audit. To verify the accuracy and authenticity of the financial accounting and statistical record presented to the management. So इथे internal auditor चा purpose काय आहे तर to verify the accuracy and authenticity of the financial accounting. आणि जे काही तुम्ही स्टॅटिस्टिकल रिपोर्ट प्रेझेंट केलेले आहेत ते ऑथेंटिक आहेत का ते ॲक्युरेट आहेत का ह्या इंटेन्शनने तुम्ही काय करता तर इंटरनल ऑडिट कंडक्ट करता. Second, to ascertain that the organization is following the standard accounting practice or not. आणि जसं की आपण म्हणतो स्टँडर्ड अकाउंटिंग प्रॅक्टिस फॉलो करणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी फायनल ऑडिटर चेक करत असतो. सो हियर द इंटरनल ऑडिटर चेक द स्टँडर्ड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस जर ऑर्गनायझेशनने फॉलो केलेली आहे किंवा नाही याचं फॉलोअप घेण्याचं काम किंवा ह्या गोष्टी असर्टेन करण्याचं काम इंटरनल ऑडिटर करत असतो. नेक्स्ट टू एस्टॅब्लिश दॅट देर इज अ प्रॉपर अथॉरिटी फॉर एव्हरी ऍक्शन ऍक्विजिशन रिटायरमेंट अँड डिस्पोजल ऑफ असेट. सो जसं की आपण म्हणतो की तुमचे असेट सेफगार्डेड आहेत. सो हे जसं आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं हे सुद्धा ह्या इंटरनल ऑडिटरचं वर्क आहे. टू एस्टॅब्लिश दॅट देर इज द प्रॉपर अथॉरिटी फॉर एव्हरी ऍक्विजिशन. मग तुम्ही सपोज एक ऍक्विजिशन आहे रिटायरमेंट आहे डिस्पोजल ऑफ असेट आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करता. देन टू कन्फर्म दॅट लायबिलिटी हॅव बीन इन्कर्ड ओनली फॉर द लेजिमेशन ऍक्टिव्हिटी फॉर द ऑर्गनायझेशन. सो तुम्ही काय करता तुमच्या लायबिलिटी तुम्ही किती पे केलेल्या आहेत किती इन्कर झालेल्या आहेत व्हॉट एव्हर ह्या गोष्टी तुम्ही काय करता तर चेक करता. टू अनालाइज अँड इम्प्रूव्ह दॅट सिस्टीम ऑफ इंटरनल चेक इन अ पर्टिक्युलर टू सी दॅट इज अ वर्किंग ऑर दॅट इज टू बी साऊंड अँड दॅट इज टू बी इकॉनॉमिकल. सो टू अनालाइज अँड इम्प्रूव्ह द इंटरनल चेक सिस्टीम म्हणजे इंटरनल चेक सिस्टीम मध्ये आपण काल काय बघितलं. सो इथे अशा पद्धतीने तुमचं वर्क हे सेट केलेलं आहे म्हणजे एका पर्सनचं काम हा ऑटोमॅटिकली दुसऱ्या पर्सन कडून चेक होईल. दिस इज कॉल्ड द इंटरनल चेक, राईट. सो टू अनालाइज अँड इम्प्रूव्ह द सिस्टीम ऑफ इंटरनल चेक. सो प्रॉपर सगळ्यांचं वर्क फॉलो होत आहे का म्हणजे एका पर्सनचं काम हा दुसरा पर्सन ऑटोमॅटिकली चेक करतो आहे का की त्याच्यावरती वेगळं बर्डन आहे वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी इन्क्रीज झालेली आहे. सो इंडिपेंडंटली हे वर्क काय झालं पाहिजे तर ऑटोमॅटिकली चेक झालं पाहिजे. सो जो पर्पज आहे इंटरनल चेकचा हा अनालाइज केला जातो. ओके देन टू फॅसिलिटेट द प्रिव्हेंशन अँड डिटेक्शन ऑफ फ्रॉड. आणि फ्रॉड प्रिव्हेंशन करणे डिटेक्ट करणे हे पर्पज असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल. टू एक्झामाइन द प्रोटेक्शन अफोर्डेड टू असेट अँड द यूज टू विच दे आर पुट. टू एक्झामाइन द प्रोटेक्शन अफोर्डेड टू असेट. सो जसं की आपण बघितलं प्रॉपर ऑथोरायझेशनच्याच अंडर एखादी असेट परचेज झालेली आहे का किंवा एखादी असेट सेल झालेली आहे का एखादी असेट डिस्पोजल झालेली आहे का व्हॉट एव्हर ह्या गोष्टी तुम्ही एक्झामाइन करता. Then, to make special investigation for management.
सो जर काही फ्रॉड तुम्हाला बघायला मिळाले तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करावी लागते. सो टू मेक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन फॉर मॅनेजमेंट, टू प्रोव्हाइड अ चॅनल वेअर बाय न्यू आयडियाज कॅन बी ब्रॉट टू द अटेन्शन ऑफ मॅनेजमेंट. सो तुम्हाला काही असं वेगळं चॅनल काही प्रोव्हाइड करावं लागतं आहे का न्यू आयडियाज साठी, हे सुद्धा हे इंटरनल ऑडिटरचं ऑब्जेक्टिव्ह असते. अँड लास्ट इज टू रिव्ह्यू द ऑपरेशन ऑफ द ओव्हरऑल इंटरनल कंट्रोल सिस्टीम and to bring material departure and non compliance to the notice of the appropriate level of management. The review also generally aim at locating unnecessary and weak control for making the entire control system effective and economical. Okay, so he sudha kay asnar ahe important objective ase ani ha sagya goshti internal auditor la follow karayala. Is it clear? Objective of internal audit? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. नेक्स्ट पार्ट जो आहे डिफरन्स बिटवीन इंटरनल चेक अँड इंटरनल ऑडिट. इंटरनल चेक इट इज अरेंजमेंट ऑफ ड्युटीज इन सच अ वे दॅट द वर्क डन बाय वन इज अ सायमल्टेनियसली चेक बाय अदर. जसं की आताच मी सांगितलं इथे अशा पद्धतीने वर्क ही सेट केलं जातं, ड्युटीज ह्या सेट केल्या जातात की वन पर्सनचा टास्क हा ऑटोमॅटिकली दुसरा पर्सन चेक करेल, राईट. This is called the internal check. So internal audit, it is the independent appraisal on the of the record. So it is an independent department, independent status in the organization as the internal auditors. Object is to prevent error and fraud. So yata sudha objective kaya ahe error ani fraud he find out karan internal check cha. Ithe sudha he asel object is to detect error and fraud. नेक्स्ट लेक्चरला तुमच्यासाठी एक होमवर्क असेल प्रिव्हेंशनचं मिनिंग आणि डिटेक्शनचं मिनिंग फाइंड आउट करून घ्यायचं. व्हॉट इज मीन बाय प्रिव्हेंशन अँड व्हॉट इज मीन बाय डिटेक्शन. ऑब्जेक्टिव्ह बघा दोघांचे काय आहेत. ऑब्जेक्ट इज टू प्रिव्हेंट इरर अँड फ्रॉड अँड इथे काय आहे ऑब्जेक्ट इज टू बी डिटेक्ट इरर अँड फ्रॉड. इथे डिटेक्ट केला जाईल, इथे प्रिव्हेंट केला जाईल. देन नो ऍडिशनल स्टाफ इज नेसेसरी. इंटरनल चेकसाठी वेगळा स्टाफची गरज आहे का? नाहीये. तर डिरेक्टली एक्स जो काही डे टू डे एम्प्लॉईज त्यांचे टास्क कम्प्लीट करतायत हेच फक्त इथे चालू असेल आणि त्यांचा वर्क हा ऑटोमॅटिकली चेक होऊ शकतो. इंटरनल ऑडिट मध्ये काय असेल ऍडिशनल स्टाफ टू बी इज टू बी अपॉइंटेड. कारण इथे आपण सेपरेट डिपार्टमेंट सेट केलेला आहे, त्याला वेगळी सॅलरी दिलेली आहे आपण ऍज अ ऑडिटर म्हणून. दॅट इज वाय हियर ऑर्गनायझेशन अपॉइंट अपॉइंट इंटरनल ऑडिटर. ओके, मग तो विद इन द ऑर्गनायझेशन मधला जर एखादा एम्प्लॉईज असला तरी सुद्धा आपण त्याला ऑडिटर म्हणून सेपरेट सॅलरी पे करतो. ओके, देन इट स्टार्ट बिफोर द ट्रान्झॅक्शन. सो इंटरनल चेक सिस्टीम ही ऑटोमॅटिकली काय होणार आहे सेट होते. दॅट इज वाय हियर सेट it start before the transaction and it start the recording of the transaction. tumhi sagya goshti complete kelele ahet tyachya nantar auditor cha task start hoto manun ite sangitele ahe to start after the recording of the transaction ani ithe before the transaction asna. is it clear difference? yes ma'am. okay,
internal audit versus external audit. हे जे बाकीचे पॉइंट आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. अटेंडन्स फिलअप केली सगळ्यांनी? नो मॅम. आठवली होती अटेंडन्स शीट.